नमस्कार मित्रांनो, आता आपण या भागामध्ये प्रेस टूलविषयी माहिती घेणार आहोत. आता आपण एक टूल बॉक्स शिकत आहोत मित्रांनो. टूल बॉक्स म्हणजे काय तर साहित्य आहे एक प्रकारचं, आपल्याला कुठे कुठे काय काय आहे याची माहिती असल्याशिवाय आणि टूल बॉक्सवर आपली कमांड आल्याशिवाय आपण तुमचे फोटोशॉपवर कमांड येणार नाही हे लक्षात ठेवा. त्यासाठी मी आता एक नवीन डॉक्युमेंट बनवत आहे न्यू म्हणून. आणि एक आता आपल्याला काय करायचं, ब्रश टूलविषयी माहिती घ्यायची होती. ठीक, आता हे या ठिकाणी शॉर्टकट आहे बी म्हणून, हे ब्रश टूल आहे या ठिकाणी. शॉर्टकट आहे की आहे बी. आता ब्रश टूल शिकत असताना मित्रांनो या ठिकाणी बघा, ब्रशची साईज राईट क्लिक प्रेस करायची माऊसची, आणि राईट क्लिक प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथं ब्रशची साईज कमी जास्त करता येते. आपण ब्रशच्या साईजविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊया. या ठिकाणी मी काय केलं, हा ब्रश ने घेतलेला आहे मी. हे ब्रश ना मी हे चित्र बनवलं आहे, परंतु आता आपल्याला काय करायचं, ब्रशची साईज वाढवायची आहे आपल्याला. ब्रशची साईज जर वाढवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल बघूया. याची एक शॉर्टकट की आहे, मी तुम्हाला थोडक्यात शॉर्टकट की सांगून देतो एकदा. हे तुम्हाला दिसून येत असेल आता, याच्या थोडस मोठा करू म्हणजे तुम्हाला अधिक सुस्पष्ट दिसेल ते. ठीक आहे, हे बघा इथलं हे जे बिगिनिंग दाखवते सुरुवातीचं जे आपण कंस म्हणतो म्हणू आपण याला, या कंसने काय होईल तर ब्रशची साईज ही कमी होत जाईल. आणि याच्यानं या इकडच्या शेवटच्या कंसामुळं चौकोनी कंसामुळं या ब्रशची साईज ही वाढत जाईल. आता मी काय करतोय, सुरुवातीचा ब्रश लावतो छोटी झालेली साईज, आणि आता बघा बरं ही साईज मोठी झालेली आहे. तुम्हाला जे समजते ना तुम्हाला, म्हणजे तुमचं इथं काय झालं, हे राईट क्लिक प्रेस करून ब्रशची साईज कमी जास्त करायचं, हे तर तुमचं काम हे एका शॉर्टकट कीमुळे वाचलेलं आहे. आता आपण काय करूया, आता थोडक्यात सुरुवातीपासून आता ब्रशच्या कामावर जाऊया. तुम्हाला ब्रशची साईज कमी जास्त करायचं आता तुम्हाला समजलं असेल. आता आपण काय करूया, ब्रशची हार्डनेस, हार्डनेस म्हणजे काय तर लक्षात ठेवा. आता हार्डनेस म्हणजे बघूया आपण, ब्रशची साईज काय करूया, आता आपण थोडंसं ब्रशची साईज वाढूया. तुम्हाला मोठं करून दाखवतो म्हणजे चत्तात काय लक्षात येईल. हे एक वर्तुळ आहे, ज्या क्लिक केलं की काय झालं, ब्रशची हार्डनेस वाढली. म्हणजे हे जे शार्प कडा दिसतात या वर्तुळाच्या, या शार्प कडा म्हणजे निमुळत्या करणे किंवा कमी करणे याच्यासाठी ब्रशच्या साईजचा आपण एक हार्डनेसचा वापर करत असतो. आता हार्डनेस बघा बरं, मी काय केलं, माऊसची राईट क्लिक प्रेस केली, इथं हार्डनेस जे आहे ते 100% आहे. हे हार्डनेस काय केलं मी, आता काय करतो 100% ऐवजी 40% घेऊ आपण, आणि हार्डनेस बघूया आता सेम राहते का. बघा लक्षात आलं असं तुम्हाला, हार्डनेस कमी झालेला आहे. आणि ज्यावेळेस मी पुन्हा हार्डनेस वाढवेन 100% करेन, त्यावेळेस हार्डनेस 100% राहणार. आता या हार्डनेसची हार्डनेस सुद्धा शॉर्टकट आहे, तेच शॉर्टकट असणार इथं, फक्त याच्यामध्ये काय शिफ्ट असणार आहे, शिफ्ट शिफ्ट प्लस याच्यानं काय होणार आहे, हार्डनेस तुमचं कमी होणार आहे. आणि शिफ्ट प्लस इकडच्या एंड कंसाने तुमच्या ब्रशच्या हार्डनेसही वाढणार आहे. ठीक आहे, आता बघूया आपण शिफ्ट, आता हार्डनेस कमी झालेली असेल. ठीक आहे, आता हे तुम्हाला डिझायनिंगच्या वेळेस बॅकग्राऊंडसाठी या ब्रशच्या हार्डनेसचा वापर जास्तीत जास्त केला जातो लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे ब्रशच्या हार्डनेस आणि ब्रशची साईज कमी जास्त कसं करायचं हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण काय करूया माहिती का, याच्यामध्ये ब्रश कसे निवडायचे याविषयी माहिती घ्या. बघा या ठिकाणी इथं ब्रश निवडायचे, आपल्या इथं खूप ब्रश आलेले आहेत. थोडंसं इथं जाऊन काय करतो, ब्रशचा आकार ब्रशचा टूल बॉक्स वाढून घेतोय. बघा आता इथे एवढे ब्रश दिलेले आहेत, तुम्हाला अजून नेटवर भरपूर ब्रश मिळतात. ज्यावेळेस तुम्ही ब्रश डाउनलोड कराल त्यावेळेस भरपूर तुम्हाला ब्रश मिळतील. आता आपण काय करू, एक गवताचा किंवा पानाचा थांब. ठीक आहे, साईज वाढून घेऊ मी, तुम्हाला चटकन लक्षात येईल. सुरुवातीपासून बघा, पानाचा सडा पडल्यासारखं दिसतंय तुम्हाला. हे ब्रश आहे ते, आपल्याला फोटोशॉपमध्ये काय वाटतं की बाबा एकदम पानं वगैरे काढावं लागतील काय, परंतु हे जे आहेत ते ब्रश टूलना आपण पानं दिलेले आहेत या ठिकाणी. अशा प्रकारचे खूप तुम्हाला मिळतील. आता इथे पिंपळाचं पान आहे बघा, तुमच्या तुम्हाला समजून यावं म्हणून करताय मी. हे बघा पिंपळाच्या पानाचा आकार, हे ब्रश टूल.
ओके ते झालं असेल तुमचं आता इथपर्यंत. आता त्यानंतर आपण तुम्हाला आता ब्रशचा ब्रश निवडायचं याच्याविषयी माहिती मिळाली असेल. तुम्ही अधिक सराव करा, या ठिकाणी जाऊन तुमच्या मनावरचा ब्रश तुम्हाला निवडता येईल. आता आपण पाहूया ओपेसिटी, हा महत्त्वाचा भाग आहे. जर ओपेसिटी तुम्हाला समजली असेल तर तुम्हाला निश्चितच बरंच काही तुम्हाला माहिती होणार आहे. थोडंसं ब्रशची साईज वाढवतो आहे आणि ब्रश जो आहे तो सिंपल ब्रश निवडूया आपण, साधा. बघू एकदा टेस्ट करून, ठीक आहे, चालते. हां, आता आपण ओपेसिटीवर आहोत, थोडंसं ब्रश साईज कमी करू. कलर सुरुवात बॅकग्राऊंड कलर आपण काय करूया, निळा देऊया. हा, टोटल आपण काय केलं, या ठिकाणी ब्रश टूलनं बॅकग्राऊंड कलर निळा केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, अजून एक कलर घ्यायचा आहे, गुलाबी. ओपेसिटीचं मॅजिक तुम्हाला इथं लक्षात येईल तुम्हाला, हे बघा. आता इथे ओपेसिटी 100% आहे वर, हे लक्षण या ठिकाणी दिसतं तुम्हाला, या ठिकाणी ओपेसिटी. आता आपण काय करूया, कलर तोच ठेवला आपण, परंतु आता आपण ओपेसिटी काय करतोय 51% ठेवली. म्हणजे बघा, 1 मध्ये फोटो ओपेसिटी म्हणजे काय, तर पारदर्शकता आहे. आता हे तुम्हाला या याच्यामध्ये नक्कीच समजलं असेल तुम्हाला, ओपेसिटी म्हणजे हा जो भाग आहे 100% म्हणजे अधिक गडदपणा, आणि जितकं 100%च्या खाली खाली येत जाल तुम्ही तितकं तुम्हाला काय होईल, ओपेसिटी म्हणजे कमी होत राहील, आणि पाठीमागचा त्या लेअरच्या पाठीमागचा भाग तुम्हाला अतिशय पारदर्शकपणे दिसणार आहे. त्यामुळे पारदर्शकतेसाठी ओपेसिटी वापरली जाते. याचा वापर जास्तीत जास्त फोटोशॉपमध्ये डिझायनिंगच्या वेळेस, ज्यावेळेस तुम्ही ओठाचं किंवा केसांचे किंवा असं गालाचा कलर वगैरे ज्यावेळेस वापरतो की नाही, त्यावेळेस ओपेसिटीचा जास्तीत जास्त वापर केला जातो. ठीक आहे, ब्रश टूलमध्ये तुम्हाला 3 गोष्टी आता निश्चित समजल्या असेल, ब्रशचा आकार, ब्रशचे साईज, ब्रश सिलेक्ट करणे, ओपेसिटी किंवा अधिक सराव करा. या ठिकाणी मॉडेल पण आहे तिथे, मल्टिप्लाय, डार्कन वगैरे हे. त्याच्यावर आता जाऊन आपण ज्यावेळेस डीपमध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला निश्चितच माहिती मिळणार आहे. ठीक आहे, अधिक व्हिडिओसाठी आपण झरपीड गुरुजी .com ला भेट द्यायचे. धन्यवाद.